السلام علیکم نمسکار سسریا کال آداب کیم چو کسا کا ہلو ون ویلکم ونکم मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या घरी पार्सल आलंय मिमासा होममेड डेलिकेसी. हे ग्रेव्हीज आहेत, मसाले आहेत. तर हा कॉन्सेप्ट मला ना खूप आवडला, हे ग्रेव्हीजचा कॉन्सेप्ट मला खूप आवडला. तर बोललो चला मी रत्नागिरीत जाऊन बघतो की हा कॉन्सेप्ट काय आहे ते जाणून आज घेऊया आपण. रत्नागिरीमध्ये आहे तर आता मी माझ्या गावी आहे राजापूर तालुक्यामध्ये, माझं गाव कातडी सागवे. तर चला इथून निघूया, चला प्रवासाला सुरुवात करूया. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. रत्नागिरी आमच्याकडून 80 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आज मी रत्नागिरीला जात आहे. मी आता रत्नागिरीला पोचलेलो आहे. संध्याकाळची वेळ, सिग्नल. तर आता मी माल नाका या इथे पोचलेलो आहे. माल नाका इथून आपल्याला घ्यायचंय लेफ्ट. इथून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून घ्यायचं आपल्याला राईट. शिर्के हायस्कूल आहे ना, तिथेच तारा ऑर्चिड बिल्डिंग आहे ना, तिथे जायचं आहे आपल्याला. ह्या इथे शाळा आहे पण बघू शकता. आणि इथेच खाली ही जी समोर तुम्हाला बिल्डिंग दिसते ना, इथे जायचं आहे आपल्याला. माझं नाव मुमताज शरीफ आहे आणि राहित सोलकर हे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि मिमासा प्रॉडक्ट बद्दल जाणून घेण्यासाठी. मिमासा ऍक्च्युअली काय आहे याची जानकारी आज मी तुम्हाला देत आहे. मिमासा होममेड डेलिकेसी आहे आणि त्याच्यामध्ये 27 प्रॉडक्ट आहेत. आणि ते प्रॉडक्ट कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. फिश फ्राय, छोले मसाला, प्रॉन्स करी, व्हेज कढई, पनीर बटर मसाला, तंदुरी, मटन रोगन जोश, पनीर टिका मसाला, व्हेज कोल्हापुरी, चिकन करी, एग करी, चिकन करी, बिर्याणी मसाला, फिश करी, मटन करी, कांदा पोहे, सावजी मसाला, शेव भाजी, बटाटा वडा, रवा उपमा, दाबेली, मिसळ उसळ, सांबार मसाला. हे सर्व प्रॉडक्ट फक्त आणि फक्त 10 मिनिटात तयार होतात. यामध्ये तेल नको, वाटण नको, पावडर मसाले नको, अगदी चटकन पटकन तयार होतात आणि घरच्या घरी हॉटेलची चव येते. नमस्कार, माझे नाव विद्या कदम आहे. मला मिमासा ह्या प्रोडक्टबद्दल माहिती कळाली म्हणून मी त्यातले काही प्रोडक्ट्स घरी आणले होते आणि ते मी वापरले आहेत आणि वापरते आहे. माझ्या घरी एक दिवशी अचानक पाहुणे आले आणि मला अचानक कळत नव्हतं की काय करावं, आता स्पेशल असं काय बनवावं. तर माझ्या फ्रीजमध्ये पनीर होतं आणि माझ्याकडे पनीर टिक्का मसाला हे प्रोडक्ट होतं. तर मी ते झटपट 10 मिनिटामध्ये त्यांना करून जेवायला मांडले रोटीसोबत. तर त्या पाहुण्यांना एवढं आवडलं की ते मला माझी स्तुती करत होते, अरे एवढा झटपट तू कसं काय केलं. तर मी त्यांना बोलले की मिमासाबद्दल त्यांना मी माहिती दिली आणि त्यांनी जाताना इथून 4-5 पॅकेट्स घेऊन सुद्धा गेले. मी आता ह्या मिमासाबद्दल माहिती देते. मिमासामध्ये फ्रेश सगळे मसाले वापरले आहेत आणि ते ग्रेव्हीमध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत, त्यामुळे त्याला तेल नाही, मसाला नाही, काही ॲड करायचं नाही आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे चिकन असो, पनीर असो, मटण असो, फिश असो, फिश फ्राय असो, जे काही आपण करतो त्याच्यामध्ये प्रमाण त्यांनी एकदम छानपैकी दिले. 10 मिनिटामध्ये सगळे प्रोडक्ट डिश तयार होते आणि टेस्ट तर एवढी सुंदर आहे की हॉटेलपेक्षाही खूप सुंदर आहे. आणि मुलं तर असतील तर आवडीने ते न जेवणारी मुलंसुद्धा खूप आवडीने जेवतात. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय टाकलंय तर त्याच्यामध्ये फ्रेश मसाले आहेत, बेस्ट क्वालिटी आहे मसाले. तुम्हाला हे जे प्रोडक्ट आपण ओपन केलं तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, ओपन करा अगर नका पण आणल्यावरती ते फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आहे. 9 महिन्याची एक्सपायरी डेट आहे,
खूप सुंदर आहे, त्याला स्मेल नाही, काही नाही, एक नंबर हॉटेलपेक्षा टेस्ट आहे त्याची. मी फिश फ्राय बद्दल सांगते. फिश फ्रायला फक्त फिश आणून मसाला लावून फक्त तेला कमी तेलामध्ये ते फ्राय करायचे, एवढं सुंदर होतं आणि चटपटीत एकदम मस्त. दुसरी गोष्ट हा उपमा आणि पोहे, ह्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये तयार, पाणी गरम फक्त होत आहे. आपण हा पर्समध्ये कुठे बाहेर गेलो तर कॅरी करायला एकदम सोपा आहे. क्वालिटी एकदम बेस्ट आहे, त्याच्यामध्ये एकदम फ्रेश इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, त्याची टेस्टही ऑथेंटिक आहे आणि ते खास करून बॅचलर्स, स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनिस्ट आणि जे बिझी आहेत ज्यांच्या लाईफमध्ये, ज्यांना वेळ मिळत नाही आहे जेवण करायला, ते इझीरित्या त्याचा यूज करू शकतात. आणि हे खास करून आउट ऑफ इंडियामध्ये जास्त प्रचलित होत चाललं आहे, जास्त यूज केले जातात. माझी भाची अमेरिकेत आहे तर मी तिला पाठवून दिले होते, तर तिच्या फ्रेंडनेही ऑर्डर दिलेली आहे. तिथे त्यांना वेळ नाही आहे पण ह्याच्यामुळे त्यांचं जेवणही पोटभर होते. मेन म्हणजे इंडियन टेस्ट मिळते, आपल्या महाराष्ट्र घरची टेस्ट मिळते. ज्यांना जेवण बनवता येत नाही आहे तर त्यांच्यासाठी तर हे एकदम मस्त आहे. काही त्रास नाही आहे, काही करायचं नाही आहे, फक्त ते फ्राय कसं करायचं आहे, मसाले कसे मिक्स करायचं, सगळं छानपैकी सुटसुटीत दिलेलं आहे ते. त्याच्यामुळे कोणालाही त्रास नाही, काही नाही, अगदी इव्हन 5वीतली मुलंसुद्धा हे आरामात करू शकतात, एवढं सोपं आहे. टेस्ट तर सुंदर आहे. तुम्हाला हे जर प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझा नंबर स्क्रीनवर आहे. प्लस तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता ग्रोसो आणि अनबॉक्सच्या द्वारे. जर तुम्ही ग्रोसोवरनं मागवत असाल आणि माझा कुपन कोड जर तुम्ही यूज करत असाल तर माझा कुपन कोड आहे राहिद RHID, तर तुम्हाला 20% ऑफ देखील मिळणार आहे, तर नक्कीच ऑर्डर करा. तर राहिद सोलकर सरांसाठी हे आम्ही स्पेशल बनवलेलं आहे टेस्ट करण्यासाठी, तर ते टेस्ट करतील आणि आपला आता नक्की रिव्ह्यू काय आहे ते सांगतील. बिर्याणी आहे, ढोकळा देखील आहे, पनीर बटर मसाला पण आहे, ते पण तुम्हाला टेस्ट करून नक्कीच सांगतो मी कसं आहे काय ते. खरंच मस्त आहे. तर बघा, आता बिर्याणी टेस्ट केली मी, खरंच खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर मग पनीर बटर खरंच खूप छान आहे. आणि मग ढोकळा, तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजला पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहे. बघा रेट, बघा फ्रेंड्स, जर तुमच्या घरी बर्थडे पार्टी आहे किंवा कुठला गेट टुगेदर आहे आणि कुठला स्पेशल ओकेजन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 1/2 kg किंवा 1 kg ग्रेव्हीमध्ये तुम्हाला आमचे पॅकेट्स पाहिजे असतील तर तेही उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला प्री ऑर्डर करावी लागेल आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल. तर तुम्ही बघितलात मिमासा होममेड डेलिकेसी, हे ग्रेव्हीज आहेत, 10 मिनिटांमध्ये कुठलाही पदार्थ तयार होऊन जाते. म्हणजे जर तुम्हाला बटर चिकन बनवायचं असेल, जर तुम्हाला कांदे पोहे, उपमा, मिसळ, उसळ, वडापाव जी काही तुमच्या मनामध्ये आहे ना, 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार होतील. तर एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच बघा आणि कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि घेऊन बघा, एकदा नक्कीच घेऊन बघा. तर कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. मिळते बापे सगळे व्हिडिओ नाही.